मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं जे काही पावलं उचललेली आहेत त्याची जाहिरात करण्यासाठी राज्य सरकार 60 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यावरून आता टीका होते, जर हे 60 कोटी रुपये समाजासाठी दिले. त्याचे दोन्ही बाजू आहेत. आता मला माहित नाही, मी तुमच्याकडेच ऐकलं की 60 कोटी रुपये खर्च करणार. त्या 60 कोटी आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे ते टिकणं महत्वाचं आहे. आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता? मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही ते त्या पद्धतीने त्या ॲडमध्ये द्यावं. नुसते आम्ही आरक्षण, मला माहीत नाही ते कशी देणार ॲड, पण जर ते ॲड नुसती देणार असं की आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं होईल. दिलंय तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या ॲडमध्ये दिलं तरी मग माझी काय हरकत नाही.